नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये खुर्ची या चित्रपटाचा मोशन पोस्टर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। सत्ता कुणाचीही असो, आता राजकीय सत्ता संघर्षावर आधारित खुर्ची या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झालेले आहे आणि डॅडीच्या जावई साखरणार आहे ह्यात महत्त्वपूर्ण भूमिका। खुर्ची हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। खुर्ची या चित्रपटाच्या निर्मितीनं नुसताच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केलेली आहे। काही दिवसापूर्वी या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली होती। आता या खुर्चीचं राजकारण पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे। खुर्ची हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे। प्रेक्षकांची आतुरता पाहून नुसतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। खुर्ची या चित्रपटाचा नवा मोशन पोस्टर देखील सगळ्यांच्या लक्ष वेधून घेतलेला आहे। मोशन पोस्टरमध्ये निवडणुकीचा धुरा उडताना दिसत आहे तर लोक हातात झेंडे घेऊन जल्लोष करत आहे। पार्श्वभूमीवर दमदार संवाद आणि गाणं ऐकू येत आहे तर या जल्लोषाच्या केंद्रस्थानी एक खुर्ची आहे। ढोल ताशे आणि माणसाच्या इतक्या गर्दीत ही सत्तेची खुर्ची मात्र सोन्यासारखी चमकत आहे। खुर्चीसाठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे। या खुर्चीसोबतच आता खुर्ची आपलीच म्हणत चित्रपटाची रिलीज डेट सांगण्यात आलेली आहे। संतोष कुमुद हगवणे प्रस्तुत आराध्य मोशन फिल्म आणि योग आशा फिल्म निर्मित या चित्रपटाची निर्मितीची धुरा संतोष कुमुद हगवणे आणि योगिता गवली यांनी बरोबरीने सांभाळलेली आहे। खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा शिव धर्मराज माने आणि संतोष कुमुद हगवणे यांनी सांभाळलेली आहे। खुर्ची या बहुचर्चित आणि बहुप्रतिष्ठित चित्रपटात अभिनेता अक्षय वाघमारे, एस आर्यन, राकेश बापट, अभिनेत्री प्रीतम कांगणे, अभिनेत्री श्रेया पासलकर यांच्यासह सुरेश विश्वकर्मा, महेश घाग, कल्याणी नंदकिशोर हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत तर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि अभिनेत्री आराधना शर्मा यांच्या विशेष भूमिका या चित्रपटात दिसणार आहे। चित्रपटाची गाणी सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिलेली असून त्यांनी सन्मित वाघमारे, अभिषेक काठे यांनी संगीत दिलेले आहे तर आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपूरकर, रसिका वारखर, अमित घुंगरी आणि आर्यन यांनी आपला सुमधुर आवाजाने या चित्रपटासाठी गाणं गायलेले आहे।